मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आज आहे मंडे, वाजले आहेत दुपारचे 12:30 आसपास. तर आज मी पूजाकडून काही गोष्टी शिकून घेणार आहे, कारण की एकच हफ्ता बाकी आहे पूजाचं ऑफिस स्टार्ट होण्यापासून. तर त्याच्या अगोदर काही थोड्या मोठ्या म्हणजे छोट्या मोठ्या जेवणाच्या गोष्टी किंवा घर कसं सांभाळते ती थोडंफार त्याला मॅचिंग होणे कमी शिकून घेणार आहे तिच्याकडून. भाव्या झोपून गेली आहे आणि पूजा काच ती पण झोपून गेली असे, पण ती कामात आहे, काहीतरी जेवण बनवते. मी तिला म्हटलं मला हलकं खिचडी बनवण्यापासून मला येते, पण माझी वेगळ्या पद्धतीची खिचडी आहे, पण तिला तशी आवडत नाही. मला ती आवडते पण तिला नाही, म्हणून तिच्या पद्धतीची खिचडी मी शिकून घेणार आहे. तर बघूया काय काय शिकवते ती थोड्याफार गोष्टी. नंतरला व्हिडिओ काढायला जाणार आहे. बऱ्या आहेत बऱ्याचशा गोष्टी व्हिडिओवरती बनवून राहा. त्याच्या अगोदर मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केला नाही आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. माहिती सारखं खाली जायला कंटाळा येतो. तसं म्हणजे आपलं 10व्या माळ्यावरती घर नाहीये, पहिल्याच माळ्यावरती घर. हा मग ते तुला का नाही लक्षात राहते, जा ना मग तू जा, तू जा. आत्ताच मी गब्बरला राऊंड मारून आणलाय आणि आत्ता वरती आल्यावरती मला सांगते की कुठं गेला की शॅम्पू घेऊन ये. आपल्याला तशी काय बोललेली ही खाली जाताना? कमाल करते हमेशा ते आहे. खालतून आल्यानंतर तिला लक्षात येतं काय आणायचं आहे का. दे मी कापतो. पीठ घे म्हणायला. पीठ चपाती. पूजा करत आहे जेवणाची तयारी आणि तिने सांगितल्याप्रमाणे मी करत आहे पीठ मळण्याची तयारी. सर तर जास्त वेळ ना घालवता मी पण पीठ मळून घेतो, म्हणजे चपात्या बनवायला पण उशीर होणार नाही. अरे पण मग हे चालणं जरुरी आहे का? हो मग तर फायनली इथे पिठाचा गोळा तयार झाला आहे आपल्या आणि पूजाच्या सांगण्याप्रमाणे हा डब्यात जाणार आहे. साईड बाय साईड इथे भाजी पण तयार होत आहे. तर असंच दोघांनी एक साथ कामं केले, एकमेकांना हेल्प आउट केलं की लवकर होतील गोष्टी, नाही तर एकावरतीच भार पडतं आहे समजून आलं आहे मला. समोरच दुकान आहे आपल्या बिल्डिंगच्या खाली, त्या दुकानाच्या इथून आपण छास आणि लस्सी आणले दोन दोन. आताच जस्ट व्हिडिओ बनवून झाले फ्रेंड्स आणि थोडासा विचार केला की झोपतो, म्हणजे रील्स बनवून झाले आमचे. तर पूजाचं काहीतरी पार्सल आलं आहे, ती बेबीला फीड करत होती. काय आहे पार्सल काय माहीत नाही, कुठून आलं ते तिला तिचं तिला माहिती. हा काय ते प्रोडक्ट प्रेग्नेन्सीचं नसणार, पण हिला जे आता आलंय डोक्यात. मी काय म्हणून मागवलं ते काय म्हणून मागवलं असेल विचार. ही लाईट ऑफ कर, ती पण लाईट ऑफ कर किचन मध्ये. झोप आल्यासारखं तर वाटत आहे, झोप आल्यासारखं वाटत तर या लाईटी मुळे मला खरंच झोप पण आली. मी झोपतो. मुद्दा झोप. अगं हे लागतंय ना खर खाली भूक वाढवून ठेवले दाढी. तर मित्रांनो, संध्याकाळ झाली, 7:30 वाजले, मी उठलोय झोपेतून आणि इथे दूध उकळत आहे. हे पूजा मला सांगते की तिने मी उठून मला फटाफट हे सगळं बनवता यावं म्हणून अद्रक ठेचून ठेवलं आहे, चहापत्ती आहे, साखर आहे आणि मला सांगते. मी जस्ट उठलोय, मी काय फ्रेश पण नाही झालं. त्याच्यात टाक आणि साखरेने हलव, सॉरी चमच्याने हलव. पृथ्वीवर पहिल्यांदा आल्यासारखं बोलायला लागले, चहा कसा बनवायचं जसं की माहीत नाही. तर बघूया, मी असं कधी ट्राय नाही केलं. काय अरे बापरे डेकर दिला. आज आहे संडे आणि संडेची झाली आहे संध्याकाळ. आज पूजाचा शेवटचा दिवस आहे घरी आराम करण्याचा असं नाही बोलणार, पण उद्यापासून तिचं ऑफिस स्टार्ट होत आहे. मॅटर्निटी लीव वरती होती पूजा, कारण की पूजा प्रेग्नेंट होती. तर हे होतं पोटाच्या आतमध्ये पूजाचा. तर आता हे आलं आहे बाहेर, तर आता पूजाला जायचं आहे ऑफिसला. तर भाव्या मम्मा अलग असते बेटा, दाडा अलग असतो. ते अशी सगळी मस्ती करायला लागली. ते आता उठते आणि उठून असं दूध प्यायचं ट्राय करते पूजा झोपेत असेल तर वगैरे. त्या बघ त्या बघ त्या बघ भाभी
टी शर्ट खराब असतं बेटा, असं दुधू पितात का? डॅडाला डॅडा अलग आहे, मम्मा अलग आहे. ॲक्च्युली आज पूजाने जेवण पण काही जास्त बनवलं नाही, कारण की काल सॅटर्डेलाच आम्ही चिकन बनवलं होतं, तर ते आज खूप सारं बनवलं होतं कालच, तर आज पण आम्ही तेच कंटिन्यू करतो आणि रात्री ते संपेल पण. असं डिसाईड का केलं का? कारण की पूजाला उद्या बसून ऑफिसचे त्रास, तिला जास्त काम द्यायचं नाही. अरे बेटा मी मम्मा नाही आहे. त्या दिवशी ॲक्च्युली पूजा काल झोपलेली, पूजानेच मला सांगितलं, पूजा काल झोपली होती ना, तेव्हा भाव्यांनी काय केलं की पूजा झोपलेली असताना कॅच पकडली ना दादाने, कॅच पकडली, नाकाला लागला का? अरे नाक चपट होईल ना सगळं. तिला काल तिने असंच करून पूजा झोपेत असताना ती स्वतःहून दूध पिलं. ते ॲक्च्युली एक प्राऊड मुमेंट पण होता की बेबीला माहिती आहे कुठून तिला काय असं भेटणार आहे जेणेकरून तिचं पोट भरणार आहे. संडे आणि मंडेच्या मध्यरात्री सकाळी 5:30-6 वाजेपर्यंत भाव्या झोपलीच नव्हती, अर्ध्या एका तासाने सतत उठत होती, कारण की तेवढंच गरम देखील होत होतं घरामध्ये. चहा बनवत आहे पूजासाठी आणि बेबीसाठी मी दूध प्रिपेअर करतो आहे, तिचं फॉर्म्युला. उशीर झाला थोडासा उठायला, कारण की रात्री झोपायलाच, रात्री काय झोपलोच नाही आम्ही, सकाळी झोपलो डायरेक्ट 5:30-6 बेबी झोपल्यानंतर. गब्बर पण सकाळपासून वेट करतो आहे, कारण की त्याला पण समजून गेलं आहे की पूजा चालली आहे, तर तो पण बसूनच आहे तिच्याकडे बघत, ती तयारीत लागली. तुला म्हटलं ना ते कपाटात ठेवलं असेल. आणि भाव्यराचे इथे चालू आहे मसाज, ती पण रडते ॲक्च्युली. मसाज वगैरे झाल्यानंतर तिला भूक लागते आणि बॉटल मी अशी सर्कल वाईज फिरवतं, नाहीतर मग अशी स्ट्रेट हलवली की त्याच्यामध्ये गॅस म्हणजे असे बबल्स तयार होतात, जेणेकरून बेबीने ते पिल्यानंतर तिच्या पोटात गॅस पण तयार होऊ शकतो, म्हणजे होतो. मग मी जसंपासून जेव्हापासून समजले तेव्हापासून अवॉइड करतो तसा शेक करायचा आणि असं सर्कल मोशन वाईज फिरवतो. काय बोलली? असली ना. हा मम्मी थोडी नकली बायको गेली. पावणे 10 वाजले आपल्या घडी, 10-15 मिनिटं पुढे. चल खाऊन गे लवकर. गावी नाही चालली पूजा, इथल्या इथे आहे, बाजूला ऑफिस आहे, येऊ शकते ब्रेक मध्ये लगेच. कधीपासून बोलते जाते जाते ना, एकदा जात तर नाही फक्त बोलते जाते. 100 रुपये बघून आठवले 100 रुपये कोणाचे आहेत ते? पूजाची वॉच ऍक्च्युली माझ्याकडून तुटली आहे, ते त्याची समोरची डायलची जी काच असते. हा ठीक आहे ना, ठीक आहे आपण घेऊया ते, डोंट वॉरी. तर वेळ नाही भेटत आहे परत जाऊन घ्यायला रिटर्न, कारण की थोडासा आमचा मिसमॅच होतो टाईमचा, तर बघू लवकरात लवकर जसा वेळ करून. किंवा ऑनलाईन ऑर्डर करायला काय नाही, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये ऑनलाईन ऑर्डर केल्यावरती थोडीशी रिस्क असते. चला बाय बाय करा पूजा, 10 वाजले ऑफिसला निघ लवकर. रडू बिडू नको ऑफिसमध्ये. चल चल मम्माला ऑफिसला जायचं ना. चल चल गाणं नाही चालू आहे बॅकग्राऊंडमध्ये. चल लवकर पूजा. बाय गब्बर. चल चल काम कर. हां बाबू काम. मी स्ट्रॉंग आहे ना. हे कर, जास्त मिस नको करू, पूजू कामाकडे लक्ष दे, व्यवस्थित स्टार्ट आहे. ऑल द बेस्ट मावशी. पूजा गेली ऑफिसला, इथे भाव्य आहे आणि आता मी आणि गब्बर आहे घरी. तर भाव्य आणि मी आम्ही दोघं पण आता टीम अप करून एक सगळ्यात चांगली गोष्ट करणार आहे सगळ्यात अगोदर, ती म्हणजे आम्ही झोपून जाणार आहोत ॲटलिस्ट 4-5 तास तरी, कारण की संध्याकाळी मला पण ऑफिसला जायचं आहे 9 वाजता, तर त्या अगोदर झोप पूर्ण झाली पाहिजे. आपल्याला आता मस्ती करायचे घरी, टी व्ही बघायचे, गाणे ऐकायचे, मम्मी गेली ऑफिसला, आता झोपून पण जायचे लवकर. गब्बर कुठे गेला? गब्बर चला आद्या 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 फास्ट कम हो कम. गुड बॉय.
येईल पूजू दुपारी हा जेवायला, डोंट वरी. ह्याला पूजाशी लय लढा आहे, माझ्यापेक्षा जास्त खूप आहे. चला वरती जाऊन बसा तुम्ही तोपर्यंत. चला आता झोपून घ्या, लवकर लवकर दुपारी मम्मा येईल तेव्हा उठवेल आपल्या दोघांना पण. बर पाटी आले तुम्हा साठी तुम्ही बर पाटी. तर मित्रांनो, वाजले आहेत आता 11:50 झाले, भावे आपण झोपून गेली आहेत. तर आता वेळ आहे बस एक थोडासा तुमच्याशी गोष्ट शेअर करायची आहे, की मी थोडंसं मजाकमध्ये आणि थोडंफार हार्श पूजाशी वागत होतो ते निघताना, कारण की मला नव्हतं पाहिजे की मी थोडंसं इमोशनल हो, तिला काय बोलू किंवा थोडं सॉफ्ट हो, म्हणजे तिला पण असं वाटेल यार जाऊ की नको ऑफिसला, किंवा थोडंफार ऑफिसला गेल्यावरती वाटेल की घरी असं असं होतं, म्हणून मी थोडं मजाकमध्ये घेत होतो, म्हणजे ती आरामात हसत खेळत जाऊ शकते ऑफिसला आणि तिच्या कामाकडे लक्ष देऊ शकते. आणि प्लस आता खूप टायमाने ती चालली ऑफिसमध्ये, तर म्हणजे कसं एक लळा लागलेला असतो बाळाशी, परत घरी इतक्या दिवस थांबले पूजा ऑफिसला न जाता वगैरे वगैरे रिझन्स तुम्हाला माहिती आहे, मॅटर्निटी लीव्हवरती होती ती. एक्झॅक्ट 6 महिन्यांनी आणि काही दिवसांनी पूजा परत ऑफिसला चालली आहे, येईल असती 1.5-2 तासानंतर जेवायला. तर मी तोपर्यंत थोडीशी झोप करून घेईल. आता व्हिडिओ एडिट करतोय हा आणि मी आत्ताच्या आता लगेच अपलोड करतो, कारण की बरेच दिवस व्हिडिओ अपलोड केला नाही. तर ह्यासोबतच तुमच्यासोबत एक छोटीशी गोष्ट शेअर करायची मित्रांनो, की डेली असे व्हिडिओज आता अपलोड करायला माझ्याकडून मी प्रयत्न तर खूप करेल, किंवा काही घरामध्ये चांगला इव्हेंट असेल किंवा काहीतरी वेगळं असेल तर तुमच्यासोबत ते नक्की शेअर करेल मोठ्या ब्लॉगमध्ये, बट डेलीचे. आजचा दिवस ठीक आहे, कारण की काल संडे होता आणि संडेनंतर मी घरीच होतो, रात्री झोपलो आणि आज सोमवारी मी उठलो घरीच आहे. उद्यापासून वेगळं असणार आहे, ते म्हणजे कसं, मी आज ऑफिसला जाणार 6:30-7:30 येणार आणि मग मी झोपणार आणि मग 2 तासात पूजा ऑफिसला जाणार. मग ती सगळी धांगडधिंगा असेल तर दिवसभराच्या मॅनेजमेंटचा, त्या मी विचार तर केला पण बघू, विचारासारखं काहीच होत नाही लाईफमध्ये, तुम्हाला पण माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी वेगळ्याच होऊन बसतात. तरी पण आपण त्या ॲडजस्ट करायला शिकला पाहिजे, जे आम्ही थोडंफार ॲडजस्ट करायला शिकलो अजूनपर्यंत तरी. उद्यापासूनचं म्हणजे आजपासूनचं दिवसभरात जेवढं होतं ना, मी घरात आल्यापासून ते दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाऊन परत रिटर्न येईपर्यंत, म्हणजे असं प्रॉपर 1 दिवसाचा सायकल मी शॉर्ट्समध्ये, यूट्यूब शॉर्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये अपलोड करत राहणार आहे दर दिवशी न चुकता नित्यनियमाने, ओके. कारण की मला आवड आहे फ्रेंड्स, की आपलं डेली रुटीनमध्ये कसं चालतं काय चालतं ते तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी, आणि चांगला प्रतिसाद पण भेटो. असं बऱ्याच जणांकडून आपण बाहेर कुठे भेटलोच कोणत्या सबस्क्रायबरला, तर त्यांच्याकडून ऐकण्यात येतं तुमची लाईफ तुम्ही शेअर करतात, हे जरा मोटिवेटिंग आहे. की कपल जर न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहत असेल तर काय काय गोष्टींना सामोरे जावं लागतं, कशा गोष्टी मॅनेज करायच्या, किंवा काय काय होतं आयुष्यामध्ये, किंवा कशा कशा प्रॉब्लेम फेस कराव्या लागतात, त्यांना आपल्या व्हिडिओ थ्रू म्हणजे थोडीफार इन्फॉर्मेशन शेअर होते की कसं काय करू शकतो काय नाही ते, त्यामुळे त्या तशा सगळ्या गोष्टी ऐकल्यावरती ऑफकोर्स आपण मोटिवेटेड फील होतोच फ्रेंड्स. मला असं एक व्हिडिओ फ्रेंड्स मला एडिट करून अपलोड करायला कमीत कमी 4-5-5.5 तास लागतातच. तर ती झोप पूर्ण करणं, परत ते एडिट करून अपलोड करणं, कसंही आपल्याला एडिट केलेलं नाही चालत ना, ॲटलीस्ट थोडंतरी परफेक्ट असलं पाहिजे एडिटिंग करून अपलोड करणं, हॅशटॅग वगैरे ह्या त्या सगळ्या गोष्टी, थोडासा विचार जातो टायटल ठेवण्यामध्ये पण, म्हणजे अर्धा एक तास तर पकडा टायटल विचार करण्यामध्ये, हॅशटॅग लावण्यामध्ये, व्हिडिओ अपलोड करण्यामध्येच वेगळा जातो, त्यात एडिटिंग करण्यामध्ये अजून 4-5 तास. ही काय दुपारी गाणी नाही ऐकवत आहे, पण एवढा वेळ त्यात देणं आता सारखं शक्य नसेल सध्या तरी. तोपर्यंत जोपर्यंत मी पूर्णपणे माझ्या ब्लॉगिंगला देत नाही, तो पण दिवस येईल लवकरच, जर तुमचा असाच प्रतिसाद असला आणि तो वाढत गेला तर एक वेळ येईल की नक्कीच माझा पूर्ण वेळ ब्लॉगिंगला असेल, तेवढंच मी याला इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न पण करेल आणि आय एम शुअर की मी तो वेळ आणेलच लवकर. की मित्रांनो, जे काय दिवसभरात घडतं ना ते मी शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे यूट्यूब शॉर्ट्समध्ये, ठीक आहे. इंटरेस्टिंग असणार आहे ते देखील, व्हॉइस ओव्हरची स्टोरी असणार आहे, तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जणांच्या. ॲटलीस्ट त्याला जास्त वेळ नाही, 1-2 तासात तरी एडिटिंग करून ते मी अपलोड करू शकतो ह्याचा प्रयत्न असेल, पण ते मी डेली अपलोड करेल ह्याची खात्री मी देतो स्वतः. कारण की असं झालं आहे बऱ्याच वेळा मी बोलतो की आता डेली व्हिडिओज अपलोड होतील, डेली व्लॉग्स येतील, पण खरंच मित्रांनो तुम्ही समजू शकता की थोडंफार वेळ ॲडजस्ट करायला पण वेळ जातोच. तर हे शॉर्ट्स मी फोकस म्हणजे त्याच्यावरती फोकस राहणार आहे, तर ते नक्की बघा, आवर्जून बघा. आजचा मी उद्या सकाळी अपलोड करेल, कारण की आजचा सकाळची दिवसाची सुरुवात कशी झाली, दिवसा काय केलं, उद्या मी ऑफिसला गेलो, ऑफिसवरून रिटर्न आलो, तोपर्यंत काय झालं ना या कालावधीमध्ये शॉर्ट्समध्ये अपलोड करील उद्याच्या.
आजच्या दिवसाची स्टोरी. तुम्ही इतका व्हिडिओ बघितलात मित्रांनो, त्यासाठी मनापासून धन्यवाद. वेट करायला लागतो ब्लॉगसाठी वगैरे वगैरे, तर सॉरी त्यासाठी. बऱ्याच जणांच्या यूट्यूबवरती पण कमेंट्स येतात आणि प्लस तुम्ही इंस्टाला पण मेसेज करता, तर त्यासाठी मनापासून धन्यवाद की तुम्ही इतका वेळ काढता आपल्या व्हिडिओ बघण्यासाठी, की तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतं आहे. पण डोंट वरी, आतापासून शॉर्ट्सवरती अपलोड होईल व्हिडिओ. व्हिडिओ आवडलास तर नक्की लाईक करा मित्रांनो, कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला ते, किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल, काही शेअर करायचं असेल तर नक्कीच वाचू, नक्कीच रिप्लाय देऊ त्याला पण. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या फटाफट मित्रांनो, कारण की आपलं टार्गेट आहे लवकरात लवकर सबस्क्रायबर्स ग्रो करायचा आणि पूर्ण वेळ ब्लॉगिंगला देण्याचा. येणारे व्हिडिओ अजून काही इंटरेस्टिंग असतील, अजून बऱ्याचशा गोष्टींचा थॉट चालू आहे माझ्या विचारांमध्ये, ब्लॉगिंग शॉर्ट्समध्ये मी कन्वर्ट करणार आहे आणि मेन यूट्यूब चॅनलवर ते काइंड ऑफ रोस्टिंग टाईप किंवा काइंड ऑफ रिॲक्शन टाईप चॅनल चालू करायचा मी विचार करतो ह्या चॅनलवरती आपल्या. तर बघू, जसं जसं वेळ भेटेल तसं जसं इम्प्रूव्हमेंट करत जाऊ व्हिडिओ क्वालिटी साऊंड क्वालिटीमध्ये, कारण की आय एम शुअर की आपण येणारा काही काळात आपला वेळ असेल यूट्यूबवरती, असं मनापासून इंट्युशन्स येतात. तर तुमचा साथ असू द्या बस, बाकी सगळं आपण करूच मेहनतीने. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मित्रांनो, इतका वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. टेक केअर, बाय बाय.